नमस्कार मित्रांनो स्वागत आहे है आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो जरांग दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत तुम्ही बघू शकता न्यायालय भरती दोन हजार एकवीस या टायटल अंतर मी नोटिफिकेशन तुम्हाला सांगत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पदाची नावे मी या ठिकाणी काही महत्वाची पदे आहेत किंवा सर्व पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ज्या भरतीमार्फत भरली जातील ज्यामध्ये शिपाई चौकीदार so, सफाई कर्मचारी एंड प्रोसेस सर्वर ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत पात्रता तुम्ही बघू शकता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यातील मॅक्झिमम पदांसाठी अप्लाय करू शकता प्रोसेस सर्व्हरसाठी मात्र चालक परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत त्याचबरोबर थोडासा एक्सपिरियन्स आणि माहिती लाईक डिटेलमध्ये आपण व्हिडीओमध्ये बघणारच आहोत नंबर ऑफ वेकन्सीजवर जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला समजून जाईल शिपाईच्या दोनशे ऐंशी चौकीदार सफाई कर्मचारी आणि प्रोसेस सर्व्हर्स सुद्धा चांगल्या व्हॅकन्सी या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅकन्सी ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत ओव्हरऑल एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबत माहिती घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहा त्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करायचे की नाही ते डिसाईड या ठिकाणी करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू त्या अगोदर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केल्यास नक्की करा जॉबवरील डेली अपडेट तुम्हाला आमच्या मार्फत मिळत असतात सबस्क्राईब करा त्या बेल बेलन क्लिक करून ऑन नोटिफिकेशन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता या भरतीचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला ई महाजॉब डॉट कॉम या मिळून जातील ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेली आहे तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जजेस हेडक्वार्टर्स दिल्ली या ठिकाणी मित्रांनो ही भरती होतात अर्थात दिल्ली या ठिकाणी जरी असली तरी ॲप्लिकेशन जे आहे ते इंडियन नॅशनल्सकडून मागवण्यात येते ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेटमधली कॅन्डिडेट्स सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात आता एकीकडे तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये व्हॅकन्सीज रिलीज होत अशा अशावेळी दहावी उत्तीर्ण तुम्हाला न्यायालयामध्ये या ठिकाणी भरतीची संधी मिळत आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्रामध्ये कधी मित्रांनो भरती सुरू होईल किंबहुना व्हॅकन्सीज प्रसिद्ध होतील याची आपल्याला कल्पना नाही अशावेळी अशा, अशा प्रकारच्या भरतींवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता ज्या तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे ते फार कमी मागितलेलं आहे एक्झाम सिलेबस जो असणार आहे किंवा एक्झाम जी होणार आहे ती चांगल्या प्रकारे तुम्ही देऊन यासाठी ही जॉब जी आहे ती तुम्ही मिळवू शकता तर बघा मित्रांनो डिटेल्समध्ये आपण माहिती घ्या या भरतीबाबतची त्यामध्ये पदांची नावे आणि त्यांनी क्वालिफिकेशन किंवा नंबर ऑफ प्रेग्न्सी या ठिकाणी येथे मेन्शन केलेल्या आहेत क्वालिफिकेशन आपण नंतर बघणार आहोत त्यामध्ये बघा एफ आय हा पोस्ट कोड आहे हा लक्षात ठेवा हो तुम्ही एफ आय पोस्ट कोडमध्ये पिऊन असेल ऑर्डरली किंवा डाक पिऊन आता शिपाई पद म्हणू शकता याच्या प्रिन्सिपल डिस्ट्रिक्टो सेशन जजेस हेडक्वॉर्टर्स त्याचबरोबर प्रिन्सिपल जज फॅमिली कोर्ट्स दिल्ली या ठिकाणी वेगवेगळ्या अशा टोटल तुम्ही बघू शकता दोनशे शहत्तर अधिक चार अशा दोनशे ऐंशी जागा भरल्या जाणार अर्थात थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा शिपाई पदाच्या दोनशे ऐंशी जागा आहेत ज्या भरल्या जातील ज्यामध्ये त्यांनी हॉरिजेंटल कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तेही तुम्ही चेक करू शकता दुसरी चौकीदारचं पद आहे मित्रांनो चौकीदारच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तेत्तीस आहेत ज्यामध्ये आरसाठी चौदा ईडब्ल्यू एसच्या तीन एस सीच्या पाच एस टीच्या दोन आणि सीच्या नऊ तर एक सर्व्हिसमॅनसाठी तीन जागा आहेत त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत स्वीपर किंवा सफाई कर्मचारीसाठी बघा टोटल तेवीस जागा आहेत यामध्ये दहा जागा यू साठी दोन जागा ई साठी एस सीसाठी साठी तीन एस टीच्या दोन आणि सीच्या सहा पी डब्ल्यू डी हँडिकॅपसाठी है एक ती एक सर्विसमॅनसाठी दोन जागा राखीव ठेवलेल्या आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या सर्व पदांसाठी अर्थात दोनशे शहात्तर अधिक चार अधिक तेहतीस अधिक तेवीस या सर्व पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता हा एकच पोस्ट कोड किंवा ही एकच पोस्ट त्यांनी या ठिकाणी ग्राह्य धरलेली आहे फक्त ॲप्लिकेशन करताना तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्ही कोणत्या पदासाठी या ठिकाणी अप्लाय किंवा प्रेफरन्स पहिला देणार आहे ते एक दोन तीन असे तुम्ही पहिले दुसऱ्या पदासाठी आणि तिसऱ्या पदासाठी या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता ओव्हरऑल तुम्ही या सर्व पदांसाठी क्वालिफाय होता अप्लाय करण्यासाठी जे दुसरं पद आहे मित्रांनो त्यासाठी सुद्धा तुम्ही सेपरेट अप्लाय करू शकता मात्र तुम्हाला त्यासाठी ॲप्लिकेशन फी वेगळी भरावी लागेल यामध्ये बघा प्रोसेस सर्व्हरचं हे पद आहे ज्याच्या टोटल चौऱ्याहत्तर अधिक सात अशा एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये बघू शकता युव्हरसाठी टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हॅकन्सी ज्या आहेत त्या या ठिकाणी मेन्शन त्यांनी केलेले आहेत थर्टी प्लस फाईव्ह ह्या सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता या पदासाठी तुम्ही एकत्रच या ठिकाणी अप्लाय करू शकता अर्थात प्रोसेस प्रोसेसरच्या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल ओव्हरऑल थोडक्यात सांगायचं झालं तर पोस्ट कोड तुम्हाला बघायचा आहे ए आणि ए सिक्स या दोन्हीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर तु कमी क्वालिफाय असाल तर त्यानंतर मित्रांनो यासाठी आपण क्वालिफिकेशन बघूया सर्वात महत्त्वाची गोष्ट वॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे टोटल चारशे एकाहत्तर जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील चारशे सतरा जागा माफ करा मित्रांनो ज्या या ठिकाणी भरल्या जातील त्यानंतर यासाठी क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी एफ आयमध्ये जे तीन पदे आहेत पिऊन ऑर्डरली डाक पिऊनची चौकीदारचं किंवा स्वीपर सफाई कर्मचारी यासाठी बघा तुमची एक्झाम जी होणार आहे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आता तुम्ही या ठिकाणी ते स्किप करू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मॅट्रिक्युलेशन पास ऑर इक्विलिंग फ्रॉम रिकग्नाईज बोर्ड याच्या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया मागलेला नाही अर्थात दहावी उत्तीर्ण नसार किती पर्सेंटेजचं तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त त्यांनी कोणताही क्रायटेरिया मागितलेला नाही त्यामुळे जी एफ आय कोडची पहिली पदे आहेत त्या सर्व पदांसाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण यासाठी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी जे एसीचं पद आहे प्रोसेसरवरचं हे आपल्यासाठी नवीन आहे मित्रांनो प्रोसेसरवर पदासाठी अप्लाय करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा कि हायर सेकंडरी असाल तरी तुम्ही चालू शकता अप्लाय करू शकता विथ ड्रायव्हिंग लायसन्स एल यूचं चा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन व्हॅलिड असणे आवश्यक आहे आणि लायसन्स असल्यानंतरचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी जे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट जे एसटी महामंडळासाठी प्रयत्न करत असतात चालक ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध झालेल्या आहे ते या ठिकाणी ए फायव ची जी पदे आहेत त्यासाठी सुद्धा सर्व पदांसाठी अप्लाय करू शकतात आणि ए सिक्सच्या सर्व पदांसाठी अप्लाय करू शकतात अर्थात तुम्हाला फी मात्र वेगवेगळी या ठिकाणी भरावी लागणार आहे क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे त्यानंतर यासाठी आपण एज लिमिट बघूया त्यासाठी नॅशनॅलिटी बघा मित्रांनो नॅशनॅलिटी ने अर्थात इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी त्यामुळे ते तुम्ही क्वालिफाय होता एज लिमिट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे एज लिमिट बघा अठरा वर्ष मिनिमम तुमचं असणे आवश्यक आहे आणि सत्तावीस वर्ष मॅक्झिमम एक एक दोन हजार एकवीस रोजी त्यांनी ते कॅल्क्युलेट करायचं आहे त्या एज तारखेनुसार जर तुमचा अठरा ते सत्तावीस वर्षमध्ये एज लिमिटमध्ये असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आता हे जी एज लिमिट दिली आहे ते मित्रांनो ओपन साठी दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल एज लिमिट प्रकारे तुमचं या ठिकाणी फिट होतं जर तुम्ही ओपन मध्ये असाल आणि अठरा ते सत्तावीस वर्ष मध्ये तुमचं एज लिमिट असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता जर एज रिलॅक्सेशन आपण चेक केलं तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल एस सी एसटी कॅटेगरीला पाच वर्ष एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसीसाठी त्यांनी क्राइटेरिया ठेवलेला मित्रांनो मात्र दिल्लीतले दिल्ली दिल्ली कॅन्डिडेट यासाठी ओबीसीचे अंडर क्वालिफाय होतात त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी स्टडी करावं लागेल नोटिफिकेशनमध्ये त्यांनी तो पॉईंट दिलेला आहे तो थोडा फक्त तुम्हाला चेक करावा लागणार आहे फिजिकल हँडिकॅप पर्सन विथ डिसॅबिलिटी दहा वर्ष एक्सपिरियन्स पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि ओबीसी तेरा वर्ष पीडब्ल्यूडी एस सी एस टी पंधरा वर्ष एक सर्व्हिसमॅन थ्री इयर्स आफ्टर सर्विस असं त्यांनी या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे परत त्यामध्ये ओबीसीसाठी एस सी एस टीला सुद्धा या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे जे गव्हर्मेंट एम्प्लॉईज्यांना एज पर गव्हर्मेंट ऑर्डर्स या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळत आहे ओव्हरऑल तुम्ही या ठिकाणी एज कॅल्क्युलेट तुमचं एक एक दोन हजार एकवीस रोजी या क्रायटेरियानुसार करू शकता अप्लिकेबल असाल तर नक्की यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो जर तुम्ही चेक केलं क्वालिफाईंग तुमची एक्झाम जी कशा प्रकारे होणार तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर बघा जे एक्झाम आहे मित्रांनो एफ आय ची जी पदे आहेत शिपाई कॅटेगरीमधली त्यासाठी तुमची एक एक्झाम होईल आणि इंटरव्ह्यू होईल या दोन मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह टेस्ट शंभर मार्कांची तुमची होणार आहे जे प्रोसेस सर्व्हरचं पद आहे त्यासाठी मित्रांनो तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे या ठिकाणी त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यामुळे पहिल्या पदांसाठी शिपाईच्या एक्झाम प्लस इंटरव्यू होईल प्रोसेसरवरच्या पदांसाठी एक्झाम त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट आणि तुमचं या ठिकाणी इंटरव्ह्यूचं सिलेक्शन होणार आहे टोटल तुम्ही बघू शकता एक्झाम जे असणार शंभर मार्कांची आणि इंटरव्ह्यू जो असणार पंधरा मार्कांचा तुमचा या ठिकाणी राहणार आहे क्वालिफाईंग मार्क्स सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत तेही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो जर सब्जेक्ट्स बघितले एक्झामचे तर तुमचे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल ओव्हरऑल इंग्लिश सब्जेक्ट असणार आहे तुमचा हिंदी सब्जेक्टचे पंचवीस क्वेश्चन असतील जनरल नॉलेज पंचवीस क्वेश्चन आणि अरेथमेटिकचे पंचवीस क्वेश्चन तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला जास्त डिफिकल्ट असं त्यांनी मेन्शन केलेलं नाही ज्याचं इंग्लिश चांगला आहे आणि हिंदी थोडंफार तुमचं चांगला असेल तर तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता कारण ओव्हरऑल तुम्ही जनरल नॉलेज आणि आयुथमॅथिक अर्थात गणितची तयारी तुम्ही करतच असता त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा आहे हिंदी आणि इंग्लिश या सब्जेक्टवर आणि तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न चांगला करू शकता त्यामुळे टोटल बघू शकता क्वेश्चन शंभर असतील मार्क्स शंभर असतील एकशे वीस मिनिटाचा तुम्हाला टाइम दिलेला आहे सुद्धा चांगला दिलेला आहे दोन तासाचा माफ करा ड्युरेशन ऑफ एक्झाम आणि जे पीडब्ल्यू डी हँडीकॅप कॅन्डिडेट त्यांना एकशे साठ मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिलेला आहे एक्झामिनेशन सेंटर्स बघा महाराष्ट्राबाहेर आहेत फक्त दिल्ली आणि एन सी आर या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करताना किंवा ट्रॅव्हल करायची तुमची क्रायटेरिया असेल किंवा तुम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी उत्सुक असाल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कारण तुमची एक्झाम जे असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही दिल्ली या ठिकाणी होईल त्यानंतर मित्रांनो यासाठी ॲप्लिकेशन फी पाचशे रुपये जर तुम्ही अनरिझर्व ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर दोनशे पन्नास रुपये जर तुम्ही एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप ईडब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे दोनशे पन्नास रुपये फॉर्म फी तुम्ही नेट बँकिंग डेबिट कार्ड आणि युपीआय मार्फत यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर तुम्ही दोन्ही पदांसाठी अप्लाय करणार असाल अर्थात प्रोसेसरवर ए फाईव्ह कोर्सच्या सर्व आणि ए सिक्स कोर्सच्या सर्व तर तुम्ही दोन्हीसाठी अप्लाय करू शकता मात्र तुम्हाला फॉर्म पी आय जी वेगवेगळी भरावी लागणार आहे त्यामुळे त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करताना विचार करावा लागेल यासाठी इम्पॉर्टंट डेट्स जर बघितल्या मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि डिपॉझिट फी भरण्याची तारीख जी आहे ती सात तारखेपासून सुरुवात होत आहे सात फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता मात्र दोन आठवड्याचा टाइम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तुमची एक्झाम जे असणार आहे स्किल टेस्ट ड्रायव्हिंग टेस्ट आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू हे तुम्हाला नंतर कळवण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ओवरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो निगेटिव्ह पॉईंट जर याची बघितले तर तुमचं एक्झाम जॉब लोकेशन जे असणार आहे ते दिल्ली असणार आहे एक्झाम सेंटरसुद्धा दिल्ली असणार आहे मात्र ह्या दोन गोष्टी तुम्ही जर स्किप केल्या तर तुमच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे या भरतीबाबत डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे अर्थात ई महाजॉब डॉट कॉम या वेबसाईटवर याबाबतची माहिती आणि ज्या लिंक्स आहेत त्या मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता याबाबत काय डाऊट असेल कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद